ह्याच्या आधी आपल्याला कधी आनंद मिळालाच नाही, आणि आता आपण छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवायचा प्रयत्न करतोय तर बरंच भाऊ बहीण आपल्याला त्याचा आनंद घेऊच देत नाहीत. ह्या जगात जगायचं म्हणल्या लय मुश्किल आहे, मुश्किल मुश्किलने जगावं लागतंय. कसं जगावं कळत नाही, कसं जगावं कसं जगावं, मरावं तर मरू बी देणार नाहीत आणि जगावं तर जगू पण देणार नाहीत. काय करावं, लय टेन्शन येतं बरं का, लय टेन्शन. आता कुठं टेन्शन फ्री राहायला सुरुवात केली ती, वर्षा दोन वर्षापासून त्याच्यात बी भरपूर टेन्शन येतंय. कसं जगायचं सांगा तर तुम्हीच. डिप्रेशन, डिप्रेशन चढता, डिप्रेशनवर जातं माणूस जास्त टेन्शन असल्यावर. जास्त टेन्शन आल्यावर काय होतं, मानसिक तणावाखाली दाबत. हाय मला डिप्रेशनवर आहे तुमची पूनमताय, डिप्रेशनवर जाते, डिप्रेशनवर. काय माहिती आहे का, काय वेळेस असं वाटतं सगळं स्टॉप बंद नको वाटतं जीवन, पण काय करणार, दोन तीन लेकरं बाळ आहेत ना, त्यांच्या तोंडाकडं बघून, त्यांच्या तोंडाकडं बघून जगावं लागतं. कुणाच्या आधारावर सोडायची, कोण सांभाळणार आहे, कुणी नाही कुणाचं ह्या जगात. एवढा अनुभवलंय आम्ही ह्या जगात, सगळी स्वार्थी माणसं आहेत, स्वार्थी, कोण नाही कोणाचं, सगळी आपापलं भलं बघते ती, कुणी नाही बघत दुसऱ्याचं. एकावर जर टाईम एखाद्यावर जर आला ना तर त्याच्या टायमीचा गैरफायदा घेतात, गैरफायदा, त्यांना चान्स सापडतो. एखाद्यावर जर टाईम आला ना तर त्याला चान्स सापडतो की ह्या माणसाचा आता टाईम वेगळा आहे, ह्याच्या ह्याच्याकडून कसं काय आपण करू. आता नातेवाईकांबद्दल तर भरपूर प्रश्न आहेत, नातेवाईक कुठला नातेवाईक, कोण नातेवाईक, कोण नाही नातेवाईक, कोणाचा कोण नाही नातेवाईक. आत्ता उगा नातेवाईक लागल्यात बोलाय, नाही तर कुठला नातेवाईक आणि कुठला कोण नातेवाईक, कोण नाही आम्हाला. मला फक्त तीन मुली आहेत, माझा नवरा आणि मी, पाच माणसं आहेत आम्ही, कोण नाही नातेवाईक. आता ही कसं आहे, अंतकरणातून लय दुःख झालेलं आहे, पण ती नाही म्हणून चला सगळ्याला बोलायचं तोंड भरून. जीवन एकदाच आहे, फक्त आपण ओळखतो ते, आपल्यासारखं जग नाही. एवढं तर ओळखून घेतलंय आम्ही, आमच्यासारखं म्हणजे जी माणूस स्वतः खरा आहे ना, खऱ्या माणसासारखं जग नाही. आणि खऱ्या माणसाला किती जीवनात अडचण यायचं ना, फक्त त्या खऱ्या माणसालाच माहिती असतं. तर जीवनात किती अडचणी भोगत असतो ना, फक्त त्याला माहीत असतं. आज खऱ्या माणसाला आधार देणाऱ्या ह्या जगात लय कमी माणसं आहेत. खऱ्या माणसाला आधार देणारी ह्या जगात इतकी कमी माणसं आहेत. पण एखादा जर माणूस खोट्याने बोलत असला, खोटं कुठली गोष्ट करत असला, तर त्याच्या मागं 100 उभा राहतील आणि खऱ्याच्या मागं 1 उभा राहील आणि खोट्याच्या मागं 100 उभा राहतील. तशी सध्याची आमची बी परिस्थिती आहे, खऱ्याने वागतो ना आम्ही, म्हणून खऱ्याने वागतो म्हणून ती दिवस आम्हाला भोगायच्यात. आणि प्रत्येक कठीण परीक्षात द्यायची, पण तेवढी बी देणार आपण, किती बी कठीण परीक्षा येऊ द्या तेवढी देणार. आणि आपण काय करतोय ना, ही जरी जगाला दिसत नसलं तरी ते वरच्याला दिसतं, वरचा सगळं बघतो कोण कसा आहे कोण कसा नाही, आणि हिसाब सगळ्यांचा बराबर होतो. प्रत्येक गोष्टीचं म्हणजे प्रत्येक भावांच्या बहिणींच्या प्रश्नाचं उत्तर आपण सतत कायम देत राहिलोय, कुणीसुद्धा नसतं दिलं.
कुणी सुद्धा प्रश्नांची उत्तरं दिली नसती. ह्या जगात सगळा प्रत्येक जण आपापल्या मनाचा मालक आहे. प्रत्येकाला आझादाची जिंदगी आझादीची जगायला पाहिजे. पण प्रत्येक वेळेस आहे ना आम्ही सगळ्याच्या दबावाखाली राहतो वागतो. आम्हाला असं वाटतं नको बाबा आपल्यापासून कोणाचं मन दुखायला. ह्याच्यामुळं आम्ही आहे ना प्रत्येकाच्या मनाचा विचार करत चालतो. पण आमच्या मनाचा विचार करायला कुणी नाही. आमच्या मनाचा विचार फक्त तेच करतो तेवढाच आहे आमच्या मनाचा विचार करणार. अवघड आहे जगणं, अवघड आहे या जगात जगणं अवघड आहे. खऱ्याचीच दुनिया नाही राहिली. खऱ्याला आहे ना 100 प्रश्न उभा राहतात खऱ्याच्या भोवताली. खोट्याला कोणी प्रश्न विचारत नाही. खोट्या माणसाला आजपर्यंत कोणी प्रश्न विचारला नाही. पण खऱ्या माणसाला एवढं प्रश्न असतात आणि एवढं पार. आणि कसं आहे जो माणूस खरा असतो ना त्याच्या लगेच हिथं लागतं. माणसाचा प्रत्येक शब्द हिथं लागतो. जो माणूस खोटा वागतो ना त्याला काही फरक पडत नसतो. कोण काय बोललं कोण काय नाही त्याला काहीच फरक कधी पडणार पण नाही. पण जे माणूस खऱ्यानं जीवनाची सुरुवात त्याची चालू असते ना त्याला प्रत्येकाच्या शब्दाचा शहाण्याला शब्दाचा. आणि तसं बी आम्ही येडं म्हणून तर जाहीर झालेलंच आहे की. म्हणून मी लई येड्यावानी करते. कशामुळं येड्यावानी करते? मला लई येड्यावानी करू वाटत. येड्याचा डा येडे म्हणून जगतो आम्ही येडे म्हणून. कारण की माहिती आहे शहाण्यावानी वागलं तरी कोणी शहाणं म्हणणार नाही. म्हणून येडेवानी करून जगायचं. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या मनात किती बी दुःख असू दे आपण मुलींपुढं आहे ना कधी आपल्या पोरींपुढं कधी जाहीर करत नाही. आणि आपल्याला करायचं पण नाही. लेकरांना आपल्या दुःख द्यायचं नाही. आपल्याला लय कठीण परिस्थितीतून आपला पुढं जायचा प्रयत्न चालू आहे. युट्यूबवर बरेच जण युट्यूबवर व्हिडिओ बनवत असतील. पण कुणाला एवढं प्रश्न नसतील. एवढं प्रश्न कारण की आम्ही ऐकून घेतो सगळ्याचं. म्हणून आम्हाला प्रश्न असतात. विचारा तुमच्या प्रश्नाची उत्तरं बी देणार. पण लय तुमच्या काय काय भावांच्या बहिणींच्या प्रश्नांची उत्तरं आहे ना इतकी हिथं लागतात. हिथं कुणाला कुठली गोष्ट माहिती नसती. पण एखाद्या जर आपल्याला जर कुठली गोष्ट माहिती नसली तर एखाद्यावर असं बोट उचलू नाही कधी. एवढं कळतं आम्हाला. लय तर असं वाटतो आई बाप आहे ना. आई बापाबद्दल सुद्धा मी काय बोलत नाही. आता वडील तर नाही तर तुमच्या पूनम ताईला वाह वडील वारले ते. आय हाय आय 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 भाव आहे. पण आय पण कधी येत नाही इकडं. कवा आता लग्न झाल्यास आहे ना 10-12-13 वर्ष झालं असेल. 12-13 वर्षातून आय फक्त 2-3 वेळा आले असेल तुमच्या पूनम ताईकडं. पण आहे ना जर तुमची पूनम ताई काय बोलत असेल आईला हाय इथं हृदयाला लागलेलं आहे तेवढं. अंतकरणातून कुणालाच बोलू वाटत नाही. अंतकरणातून ना कुठल्याच नातेवाईकाला कुणालाच बोलू वाटत नाही. अंतकरण एवढं अंतकरण मनातून दुःख आहे हाय म्हणून कुणाला बोलू वाटत नाही. सगळी बोलतात. आता सगळी बोलायला लागल्यात. सगळी बोलतात. पण सगळी आपापला फायदा बघते ती बोलते ते. पण टायमाला आहे ना कुणीच नाहीयेत. एवढं मात्र खरं आहे टायम ज्या टायमाला आपल्या जेवढं बी टायम आल्यात ना जेवढं बी तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत जेव्हा बी टायम आल्यात ना एक बी नातेवाईक आपल्यापाशी आलेला नाही. शिवण्याच्या टायमाला तिसरं शिजर झालं होतं तुमच्या पूनम ताईचं. 10 दवाखान्यात होती. शिजर असताना पावसात बसून दवाखान्यात न येऊन 10-15 दिवसाची पोरगी असताना
पावसात बसून भांडी कुंडी घासल्यात, पाणी सारं एवढा त्रास व्हायचा एवढा त्रास व्हायचा. तुमचं दाज आहे ना हाताने भाकरी करून घालत होत, उठा येत नव्हतं बसा येत नव्हतं. एका जाग्या होती ना मी, शिजर नव्हतं शिजर झालतं तेव्हा, एका जाग्या अशी बसून म्हणजे झोपून तेव्हा तुमच्या दाजींनी पुरींला पुरींला तुमच्या पुनमताईला कामावून येऊन कामाला जाताना हाताने भाकरी करून घातल्यात. पण एक जवळ मग आता सगळी होती, सासू होती सासरं होतं, का कोण आलं नाही का नाही पुरींला भाकर दिले करून, कुणी नाही दिलं. त्यांच्याबद्दल सगळी विचारतात, तुम्ही आमच्याबद्दल थोडं कधीतरी विचारा आम्हाला बी बरं वाटत. आणि भावांना बहिणींना तुमच्या म्हणण्यानुसार आपण सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय, पण कसं आहे तुमच्या पूनमताईचं काय चाललंय काय नाही हे कुणी नाही विचारत. आणि तिच्या अंतकरणात काहीतरी असल ह्याचा पण विचार करा असं वाटतंय तुमच्या पूनमताई. तुमचं दाजी आहे ना लय कष्ट करत होत लय, एवढं ना आता 4 दिवस झालं व एवढ्या दिवसातून आता 4 दिवस झालं, कुठं 4 दिवस जेवायला सुख त्यांनी घेतलंय 4 दिवस. हा ती बी त्यांच्या डोक्यात टेन्शन सगळ्याच्या डोक्यात आहे तुम्हाला वाटतं का की आम्ही विचारच करत नाही कुठल्या गोष्टीचा, असं नाही. आम्हाला 3 लेकरं आहेत, 3 लेकरांचं भवितव्य घडवायचंय आम्हाला. आमचं शिक्षण नाही झालं, आमच्या शिक्षणावर कोणी नाही ध्यान दिलं. आता आमच्या आईबापाची परिस्थिती बी होती गरीब, पण गरीब परिस्थिती असली तरी प्रत्येक आईबापाची इच्छा असती की लेकरांना थोडं फार का व्हायना शिकवावं. पण तुमच्या पूनमताईचं लग्न झालं 16व्या वर्षी आणि 17व्या वर्षी तिला पिल्लू झाली. लग्नाला आता 13 वर्ष तुमच्या पूनमताईच्या लग्नाला आता 13 वर्ष पूर्ण होते श्रावणमध्ये 24-25 तारखेला ह्या उद्याच्या का 20 तारखेला अशीच काहीतरी तारीख आहे. 13 वर्ष पूर्ण होतील ह्याच महिन्यात झालं होतं, नाही श्रावण महिन्यात झालं होतं, श्रावण महिन्यात पूर्ण होतील 20-25 तारखेला. 17 वर्षात पिलू झाली, पिलूला 6 महिन्याचे असताना ना पिलू 6 महिन्याचे असताना घेऊन रानात कामाला जात होती तुमची पूनमताई. पिलूचं तर इतकं हाल झाल्यात बाहेर असं रानात बसून तिला बाहेर रानात काम करायचं ना, पिलूचं तर इतकं हाल झाल्यात तिला जे प्यायला सुद्धा दुसऱ्याच्या इथं कामाला गेल्यावर प्यायला पाजायला सुद्धा भेटत नव्हतं एवढं पिलूचं पण हाल झाल्यात. अपूर्वाचं बी झाल्यात तेवढं, पिलूचं पण झाल्यात तेवढं. शिवण्याच्या टायमाला शिवण्या झाली जलमली तवा झालं एवढं तेवढं मला उठाय बसा येऊस. तर शिवण्याचा जन्म झाल्या माझं शिजर झालत तुमच्या पूनमताईचं, उठाय बसा येऊस तर झालं हाल. पण तिथून पुढं आहे ना त्या टायमाला तुमच्या पूनमताईला बी थोडं थोडं असं हे आलं नॉलेज कोण कसं आहे कोण कसं नाही. आपला परपंच आपण स्वतः हँडल केलाय आतापर्यंत, कुणी सुद्धा एवढी काढीची किती बी नातेवाईक भरपूर नातेवाईक कुणी सुद्धा एवढी मदत नाही केलेली. आपण परपंच आपला स्वतः चालवलाय पुढं आणि अजूनपर्यंत बी चालवतोय. 3 पोरी आहेत पण 3 पोरींला अजून कुठल्या गोष्टीची नातेवाईकांकडून तर कुठल्याच अपेक्षा केली नाही की ह्या नातेवाईकांनी ही द्यावं माझ्या मुलीला म्हणून अजून नाही अपेक्षा केली आणि करणार बी नाही इथून पुढं पण कधी. कुठलाच नातेवाईक कवाच आमच्या पुरींला काय कुठलं घेऊन येत नाही आणि देत बी नाही आणि का कुठल्या नातेवाईकांची अपेक्षा करावी. आणि त्याच्यात भावांनो बहिणींनो आता असं वाटतं की तुम्ही एवढं विचारता पुरींला बरं आहे का नाही भारी वाटतं आनंद होतो. आणि त्याच्यात जर एखाद्या वेळेस ज्याला कुणी नाही ना त्याला देव असतो एवढं मात्र खरं आहे. आणि तुम्ही विचारल्यावर पण भारी वाटतं
आणि आमची कुणाकडूनच काय अपेक्षा नाही की कुणी आम्हाला काय द्यावं म्हणून. फक्त तुमचा सपोर्ट आणि आधार फक्त आम्हाला पाहिजे. ती बी तुम्ही ते तुमचं जर मन असलं तर करा. जबरदस्तीनं कुणी कुणाचा सपोर्ट नको आम्हाला. जबरदस्तीनं कुणाचा सपोर्ट नको, काय नको. शेवट आम्ही वरच्यावर भरोसा ठेवतो आणि आमच्या कष्टावर. आम्ही जेवढा प्रयत्न आमच्या याच्यानं होता होईल एवढा आम्ही आमच्या पोरींसाठी तर करतोच. त्यात तर काय वाद नाही. आणि पुरी पुरींसाठी सगळं करतो. पण आता कसं आहे, 24 तास फोन पण हातात घेऊन बसू शकत नाही व सगळं तुम्हाला फोनवर जर दाखवत बसलं तर कसं व्हायचं. आम्हाला कामधंदा बी असतात ना, काम बी बघावं लागतं. काम केल्याशिवाय बी मार्ग नाही. आता तुमचं दाजी गेले ताई येत्याला आता घडीभराने. चला तर भावांनो बहिणींनो आपापली काळजी घ्या. आणि एवढी मात्र तुमच्या पूनमताईची तुम्हाला मनापासून विनंती आहे की कुणाच्या मनाला लागल अशा काय कुणी कमेंट करू नका. चला बाय.